केसांना फाटे का फुटतात, नंतर केस खरबडीत का लागतात, अचानक सुंदर काळे भोर जाड असणारे केस खरबडीत नंतर फाटे फुटलेले असे का होतात, आज आपण त्याच्याबद्दल बोलूया। वात प्रकृती याचं उत्तर आहे वात प्रकृती। वात प्रकृती आणि केस यांचा काय संबंध आहे तो बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका वीरवेद आयुर्वेदा केयर चैनल में। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, आयुर्वेदा के नए वीडियो पाने के लिए बेल आइकन को हिट करें ताकि हमारे आयुर्वेदा के नए वीडियो आपको तुरंत मिले। नमस्कार, मैं वैद्य सतीश बोजुगुड़े आयुर्वेदाचार्य इस्लामपुर महाराष्ट्र मधुन स्वागत करते तुम्हारा वीरवेद आयुर्वेदा केयर या यूट्यूब चैनल मध्य। अपन खूब वेला बघतो केसांचे खूप विकार आहेत वेगवेगळे। तर पहिल्यांदा लहानपणी आपले केस कसे असतात, काळे भोर सॉफ्ट हाताला स्पर्शाला मऊ लागणारे जाड असतात, आणि अचानक असं काहीतरी होतं की आपले तेच मऊ केस आपल्याला हाताला खरबडीत लागायला लागतात। नंतर बघतो आपण तर केसांना फाटे फुटायला लागतात। मी तर असेही पेशंट बघितले, मिशांनाही फाटे फुटतात, दाढींनाही फाटे फुटतात। एवढे फाटे फुटतात तरी काय नक्की प्रॉब्लेम होतो? तर शरीरातला वात वाढला किंवा वात प्रकृतीचा माणूस असेल आणि वात वाढवणाऱ्या गोष्टी जर तो करत असेल तर हे केसांच्या तक्रारी होतात। आपण काय करतो की केसांना फाटे फुटले म्हणून वेगवेगळे जेल, वेगवेगळे शॅम्पू, वेगवेगळे ऑइल मार्केटमधून आणून लावतो, पण नक्की त्याचं कारण काय? का केसांना फाटे फुटतात? काय होतं असं शरीरात बदल की आपले केस जे चांगले होते ते खरबडीत आणि मऊ आणि फाटे फुटलेले व्हायला लागले? तर ते जाणून घेण्यासाठी आपण आता वात प्रकृती बघणार आहोत। खूप गमतीशीर प्रकृती। तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये तीन दोष महत्त्वाचे आहेत, कुठले? वात, पित्त आणि कफ। ह्या तीन दोष तर आयुर्वेदाचा मूलभूत स्तंभ आहे, म्हणजे मूलभूत आधार आहे। तर प्रकृती कोणत्या कोणत्या असतात ते काल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आय बटनमध्ये त्याची आम्ही लिंक देतोय तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही कालचा प्रकृती केसांची प्रकृती ह्याबद्दलचं लेक्चर नक्की ऐका, म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल। तर मित्रांनो, वात प्रकृती ही एकदम मस्त प्रकृती बरं का। तर आपण ते बघायला गेलो तर तुम्हाला ऐकताना खूप गंमत होईल आणि तुमच्या आजूबाजूची लोक तुम्हाला लगेच समजून येतील। बघा ही लोक कशी असतात, ही लोक मूळतः बारीक असतात आणि चंचल असतात, एका जागेवर टिकत नाही। समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, तुमचा एखादा कलीग असेल जो 5 मिनिटात बसतोय, 2 मिनिटात पाणी प्यायला जातोय, 3 मिनिटानंतर बाथरूमला जातोय, थोड्या वेळानंतर थोडा चहा पिऊन या म्हणतोय, काही ना काहीतरी त्याचं सारखं ऍक्टिव्हिटी चालू असतं। ज्या शारीरिक प्रकृती असत ना त्यामध्ये वात प्रकृती ही सर्वात गमतीशीर प्रकृती। आपला एक तरी मित्र वाताड्या असावा, वाताडा असल्याशिवाय मजा नाही का ते मी तुम्हाला सांगतो। आणि वात प्रकृतीची माणसं हे जग बदलू शकतात हेही तुम्हाला आता थोड्या वेळातच कळेल। तर कसं असतंय मित्रांनो, वात प्रकृतीची माणसं ही बारीक असतात, दुसरी गोष्ट म्हणजे ही चंचल असतात, खूप चंचल असतात। म्हणजे तुम्ही जर बघा, तुमचा एखादा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा घरातला एखादा व्यक्ती असेल, एका जागेवर टिकत नाही, त्याला असं म्हणावं लागतं बाबा शांत बस की एका जागेवर जरा, हा आता तुम्ही कुठे फिरायला निघालाय, तर त्याचं कसं असेल की फिरायला हा सगळ्यात उत्साही प्राणी बरं का, ह्याच्या प्रकृतीमध्येच फिरणे हा स्वभावतः हा उत्साही गुणधर्म त्याच्यामध्ये भरपूर असा भरलेला आहे। तर फिरण्यासाठी हा सगळं प्लॅनिंग करणार आणि स्पॉट पण हाच चॉईस करणार आणि स्पॉट बदलणार पण हाच, म्हणजे सगळ्यांना महाबळेश्वरला जायचे म्हणून उठून बसवणार आणि परत नेताना गोव्याला घेऊन जाणार। असे चंचल नेतृत्वचे जे असतात ते वात प्रकृतीचे असतात। त्यांचं दुसरं लक्षण काय सांगतो तुम्हाला मी, की जशी थंडी पडली की ही लोक अंगाला काहीतरी व्हॅसलीन वगैरे लावत बसलेली असतात। कारण का? तर ह्यांची त्वचा कोरडी पडत असते, ओठ फुटत असतात, पायांना हातांना भेगा पडत असतात। वात प्रकृतीच्या लोकांना रुक्षता ही जास्त प्रमाणात असते। आता तिसरं म्हणजे काय, की ह्या लोकांना थंडी अजिबात सहन होत नाही, म्हणजे ह्यांना गरम काही द्या, जेवण गरम द्या, खुश चहा गरम लगेच पिऊन टाकतील, नंतर गरम पाणी प्यायला ह्यांना आवडतं। थंडी पडली की ह्यांचे सांधे दुखायला लागतात किंवा ह्यांना थंडीच सोसत नाही। थंडीमध्ये हे महाशय स्वेटर स्कार्फ बिर्फ घालून बाहेर असतात। तिसरं आता काय होतं की ह्यांच्यावर जर तुम्ही बघितलं तर ह्यांच्या कुठल्या तरी अवयवाची सतत हालचाल असते, म्हणजे बसल्यावर तो केसांमध्ये हात फिरवत राहील, डोळे इकडे तिकडे फिरत राहतील किंवा वेगळ्या काहीतरी त्यांच्या हालचाली चालू असतील। आता बघा ना, ह्यांचं जर हात त्याने असे हलवले की सांध्यामधून आवाज येतो कटकट, म्हणजे सशब्द हालचाली ह्यांच्या जास्त असतात। ही झाली शारीरिक प्रकृती, वाताची ओळखण्याची शारीरिक साधी प्रकृती। म्हणजे आमच्याकडे क्लिनिकमध्ये आला तर एखादा व्यक्ती जर जास्त बोलत असेल, जास्त हालचाल करत असेल, बोलताना पेन घेतोय, नंतर कुठली तरी गोष्ट घेतोय, ही टिपिकल वात प्रकृती झाली। आता त्याच्यात जर तिचं मानसिक बघितलं ना तर तुम्ही अजून गमतीशीर हसून हसून पोट दुखायला लागेल। म्हणजे कसं की ही लोक एकदम अलर्ट असतात, कुठलीही गोष्ट म्हणजे इथं बसली असतील आणि बाजूला काहीतरी वाजून दे की लगेच त्यांचं लक्ष तिकडे जातं।
झोपल्यात एखादी वाटी पडून देखील हे लगेच खरबडून जागे होतात. काय झालं, काय पडलं, काय पडलं. आता ह्याचाच तुम्ही संबंध जरा घरातल्या वयस्कर लोकांशी. वयस्कर लोक वयस्कर वयोवृद्ध अवस्थेत वात वाढलेला असतो म्हणून त्यांचा अलर्टनेस वाढलेला असतो. म्हणजे काय की बारीक बारीक गोष्टींकडे यांचं लक्ष असतं. आणि आपण काय म्हणतो की तुम्ही कशाला सगळ्या गोष्टीत लक्ष देता, काय गरज आहे सगळ्या गोष्टीत लक्ष द्यायची, तर हा त्याचा वाताचा गुणधर्म आहे, अलर्टनेस आहे. आपण सुद्धा आपल्या मित्राच्यात बघा, आपल्याला कधीही काय काय गोष्टी लक्षात येत नाहीत, पण ह्यांच्याकडे लक्षात लगेच असतं कठं काय घडायचा अवकाश की ह्यांनी तिकडं पोचले. दुसरी काय असते की ह्यांना लवकर समजतं. कुठलीही गोष्ट आपण समजून सांगायला गेलो की लवकर समजतं आणि आपल्याला वाटतं की हां बरं झालं बाबा ह्याला समजलं. आणि आपण पाठ फिरवेपर्यंत हे महाशय विसरलेले पण असतात. म्हणजे ज्याला लवकर समजतं आणि लवकर विसरतो ती कॅटेगरी टिपिकल वाचची असते. आता आपण तोंडी परीक्षा देताना बघा, काय काय लोक असे असतात वर्गाच्या बाहेर उभं राहून पुस्तक पटपट 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 वाचतात. आज जाऊन तोंडी परीक्षा पण देतात, पटकन मार्क पण देतात. महिन्यानं त्यांना ते विचारा बघू, काहीही आठवत नाही, पण तेवढं त्यांनी पटकन वाचून मोकळी झालेली असतात. हे असतात टिपिकल वाद प्रकृतीची. आता हे कुठल्याच गोष्टीवर फिक्स नसतात, म्हणजे ह्यांच्या गोष्टी सतत बदलत असतात. कसं तर समजा आत्ता ते अभ्यास करायला घेतला, त्यांनी एखादा विषय घेतला की 2 मिनिटात हे बोर होतात, लगेच दुसरा विषय. किंवा समजा एखाद्या गोष्टीतलं सोपासी रिकडे ठेवलं असेल तर 2 दिवसांनी त्यांना वाटतं की नाही ते चांगला नाही, तो तिकडं असावा. म्हणजे ह्यांच्या मनामध्ये पण सतत चंचलत्व चालू असतं. हे कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यात सगळ्यात अग्रेसर असतात. म्हणजे आपण जर समजा एखादा प्लॅनिंग केलं, चला आज भेळ खायला जायचं, तर सगळ्यात पहिला जो तयार होतो ना तो वाताचा असतो. लगेच हा चला चला जाऊया जाऊया जाऊया, आणि निघेपर्यंत ह्या महाशयांचा प्लॅन पण चेंज झालेला असतो. म्हणजे हे दुसरे कुठे निघून पण गेले, अरे मला काम लागलं मी निघून गेलो. म्हणजे ठरवलेल्या गोष्टींवर ही लोक जास्त ठाम नसतात. आता काय असतं, ह्यांना भरपूर दोस्त असतात, कारण ह्यांना बडबडी स्वभाव असतो, ही खूप बोलत असतात. म्हणजे कोणीही येऊ, ओळखीचा येऊ, अनोळखी येऊ, काही फरक पडत नाही. ह्यांना बोलणं हे यांच्यासाठी जीवकी प्राण, हे सगळ्यांशी बोलत असतात, ह्यांचे सगळे मित्र असतात. पण ह्यांचा एक ड्रॉबॅक आहे की ह्यांचे फिक्स मित्र कमी असतात. एवढे मित्र असतात पण कामाचे एकही नसतात, म्हणजे कुणाशीही जास्त मैत्री यांची नसते. आज याच्याशी काम आहे याच्याशी बोलतील, उद्या त्याच्याशी काम आहे उद्या त्याच्याशी बोलतील, विसरून जातील. तर ही लोक जी आहेत ना बडबड जास्त करत असतात, ह्यांना परिवर्तन जास्त आवडत असते. आता ह्यांना ह्यांच्या इंद्रियांवर ताबा नसतो. म्हणजे समजा तो घरात आला की येता येता त्याला शेंगदाणे दिसले तर शेंगदाणे खाईल, दुसऱ्यांदा पुढे गेला काहीतरी पेपर्स दिसतात तर पेपर्स खाईल. म्हणजे जीबीवर ताबा नाही. आज तो मोबाईलमध्ये बघतोय, थोड्या वेळानं पेपर वाचत बसेल. ह्यांचं मनावर किंवा इंद्रियांवर कंट्रोल नसतं, कारण ह्यांच्या क्रियाच एवढ्या फास्ट असतात. ही असते वाद प्रकृती. परत काय असतं, ह्याच्यात ह्यांचं चांगला गोष्ट माहिती का, ह्यांना तुम्ही काहीही द्या, इन्स्ट्रुमेंट जरी नाही मिळालं तर जुगाड करण्यात ही लय माहिर असतात लोक. म्हणजे कुठल्याही गोष्टीपासून काहीही जुळवून काहीतरी नवीन तयार करण्यात माहिर असतात. आणि ह्यांचं डोकं पण एवढं फास्ट चालत असतं ना की काही काही लोक विचार करण्याच्या पूर्वी ह्यांच्याकडून गोष्टी घडून पण गेलेले असतात. एवढी ही लोक हुशार असतात. मग करतात काय माहिती का, हे करताना एखादी गोष्ट एकदम अति लेवलला करतात. म्हणजे मैत्री केली तर एकदम अति लेवलला करतील. एखादा आता समजा रिलेशन असेल तर रिलेशनमध्ये तो त्याच्यावर जेवापाड प्रेम करेल आणि 2 दिवसांनी म्हणेल की अरे मी चूक केलं ह्याच्यावर जेवापाड प्रेम करून. अशा गोष्टी यांच्याकडून होत राहतात. तर मित्रांनो, ह्यांचं कसं आहे माहिती का, ह्यांना एखादी गोष्ट ऐकली की बाबा हां नेव्हीमध्ये आता समजा 12वी झालेलं आहे, नेव्ही चांगलं आहे की हा नेव्हीच्या ॲडमिशनसाठी अभ्यास करतो. कोणतरी त्याला मध्ये भेटला की नाही MPSC चांगला आहे की मग हा MPSCकडे जातो. कोण म्हटला BCOM चांगला आहे तर BCOM चांगला आहे. हे चंचल नेतृत्व असतं, एकदम पटपट निर्णय बदलणारे, जुगाड करणारे आणि एकदम शार्प उत्साही. आपल्या ग्रुपमधला सगळ्यात उत्साही मेंबर असतो तो वाच प्रकृतीचा असतो. भले तो टिकत नसतो पण उत्साही मेंबर असतो. एक श्लोक दिलाय आयुर्वेदामध्ये, पित्तम पंगू कफम पंगू पंगव मलधात्वा. म्हणजे शरीरातला पित्त दोष असो, पित्त प्रकृती असो, कफ प्रकृती असो, ही स्वतः काही करू शकत नाही जोपर्यंत वात प्रकृती त्यांना हे करत नाही, म्हणजे मोटिवेट करत नाही, काहीतरी करायला लावत नाही. वात एवढा महत्वाचा आहे. वात व्यक्तीनं त्याच्या आयुष्यात 1-2 तरी कफ प्रकृतीचे आणि 2 पित्त प्रकृतीचे चांगले मित्र करावे, मग बघा हा माणूस जग बदलू शकतो. हा माणूस खूप फास्टमध्ये काही ना काहीतरी गोष्टीचा निर्णय घेत असतो, काही ना काही गोष्टी करत असतो, पण हा शेवटपर्यंत जाईपर्यंत ह्याच्या मनात चंचलत्व असल्यामुळे हा दुसरीकडे वळत असतो. त्याचा जर कपाचा मित्र असला आणि त्यानं जर त्याला ट्रॅकवर ठेवला तर हा माणूस शेवटपर्यंत जाऊन खूप मोठी गोष्ट करू शकतो.
वात प्रकृति सारखी प्रकृति ह्या जगात नाही, एवढी सुंदर प्रकृति आहे। पण मित्रांनो, मगाशी आपण जे बघितलं की वात प्रकृतीचे गुणधर्म काय आहेत, तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिल, म्हणजे वात प्रकृति तयार कशापासून होते, एक तर हवा आणि आकाश, हवा आणि आकाश दोन्ही हलके आहेत म्हणजे त्याचे केस हलके असतात, पातळ असतात। दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे वृक्षता, म्हणजे त्याचे केस कोरडे असतात, म्हणजे जन्मल्यापासून ह्या लोकांना कितीही टाळू भरा, कितीही तेल लावा, तेल मुरतच। आपण एखाद्याला काय म्हणतो की थोडं तेल लावलं की वगळून येतं, एखाद्याला काय म्हणतो किती बी तेल लावा ह्याच्या केसात सगळं तेल मुरत। म्हणजे वृक्षता असणारी माणसं हाताला तेल लावा अंगाला तेल लावा ह्यांच्या अंगात मुरून जातं, तर ही वृक्षता असणारी माणसं ही वात प्रकृतीची असतात, बरोबर। तर दुसरी गोष्ट म्हणजे काय, एक तर त्यांचे केस कोरडे असतात, एक तर त्यांचे केस लहान असतात, ह्यांचे स्पर्शाला थंड असतात, हा, आणि छोटे केस असतात। हे झाले वात प्रकृतीचे। आता समजा माझे लहानपणापासूनच, हा, लहानपणापासूनच काळे घनदाट लांब जाड केस आहेत आणि अचानक माझे केस कोरडे व्हायला लागले, अचानक माझ्या केसांना फाटे फुटायला लागले, तर काय झालं, तर माझ्या केसांमध्ये वात दोष वाढला, बरोबर आहे। माझ्या केसातला वात दोष वाढला तर मला वात दोष कमी करणारी, वात दोषाच्या विरोधी गुणाची औषधं वापरावी लागतील। जर समजा मी कफाचा आहे, माझा वाता दोषाचं वृद्धी झाले आणि कफ दोषाची म्हणजे शीत गुणात्मक औषधं वापरत राहिलो, तर माझी वृक्षता आणि स्प्लिट एंड्स म्हणजे केसांचे फाटे फुटणे हे प्रकरण अजून वाढत जाईल। माझी केसांच्या मुळाची त्वचा कोरडी असते, ती अजून कोरडी होऊन त्याच्यात कोंडाही होऊ शकतो। म्हणजे आपल्याला काय करायचं, जर समजा तुमची वात प्रकृती असेल तर तुम्हाला तेल कुठली वापरली पाहिजे, तर थोडीशी उष्ण गुणात्मक तेल वापरली पाहिजे। बरं, तेल कसं लावलं पाहिजे, तर तेल लावताना कोमट करून लावलं पाहिजे। बरं, खाण्यामध्ये थंड गोष्टी टाळल्या पाहिजेत, गरम गोष्टी घेतल्या पाहिजेत, आंघोळीला थंड पाणी टाळलं पाहिजे, कोमट पाण्यानं आंघोळ केली पाहिजे। शॅम्पू हा वृक्षता वाढवतो, शॅम्पू हा वृक्षता वाढवतो, म्हणून वात प्रकृतीच्या लोकांनी केसाला शॅम्पू लावू नये। समजा स्प्लिट एंड आहे किंवा केसांना फाटे फुटतात किंवा केस जास्त कोरडे होतात, तर शॅम्पू लावल्यामुळे आणि कोरडे होतील, मग त्याचा काय उपयोग। म्हणून शॅम्पूचा वापर कमीत कमी करावा किंवा करू नये। आता वात आयुर्वेदामध्ये असतो, एक मस्त श्लोक सांगितलं आहे, वयो अहो रात्री भुक्ताना ते अंत मध्याधिगा, म्हणजे काय, वय वयाच्या शेवटी, अहोरात्र म्हणजे दिवसाच्या रात्रीच्या शेवटी, नंतर आहार पचनाच्या शेवटी, ह्या सगळ्या काळी वात दोष प्रिडॉमिनंट असतो। म्हणजे आपल्याला जेवणानंतर जर आपण थंड आईस्क्रीम खात असू तरीही केसांच्या तक्रारी होऊ शकतात, हे ह्यातून बघायचे। उतार वयात केस कोरडे होतात हे ह्याच्यावरून सिद्ध होतं। आता बघा, आपण काय गुण बघितले, तर आयुर्वेदामधला श्लोक बघितला, त्याच्यानुसार केस हे कोरडे असतात, लहान असतात, पातळ असतात, छोटे असतात, त्यांची वाढ कमी असते, आणि हलके केस ह्या प्रकृतीच्या लोकांचे असतात, आणि ह्या प्रकृतीचे नसतील आणि दुसऱ्या प्रकृतीच्या लोकांची जर अशी केस झाली तर त्यानुसार त्यांच्या केसांमध्ये वात वाढले नाही। हे क्लिअर झालं। आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, की वात शरीरात तयार कुठं होतो, तर पक्वाशयामध्ये वात तयार होतो, नाभीच्या खालच्या भागात वात तयार होतो। मग आपलं पोट साफ नाही झालं, नाभीच्या खालच्या भाग जर आपला क्लिअर नाही झाला, साफ नाही झाला, तरीही वात वाढून केसांच्या तक्रारी वाढू शकतात। म्हणजे तुम्हाला जर केसांच्या तक्रारी असतील तर पोट साफ होतोय का, ही गोष्ट सुद्धा इथं खूप महत्व। आयुर्वेदामध्ये एक श्लोक दिलेला आहे, वयो अहोरात्री भुक्ताना ते अंत मध्याधिका क्रमात, वयो अहोरात्र भुक्ताना ते अंत मध्याधिका क्रमात, म्हणजे वयाच्या दिवसाच्या रात्रीच्या किंवा आहाराच्या शेवटच्या काळामध्ये वात असतो। म्हणजे आता तसं जर आपण बघायला गेलो तर केसांचं शेवटचं टोक, बरोबर आहे, म्हणजे शेवटच्या टोकाकडे वात असतो, म्हणून केसांना फाटे फुटतात। कधी बघितले आहे केसांच्या मुळाला फाटे फुटलेत आणि वर केस चांगला आहे, नाही, केसांच्या शेवटच्या टोकाला फाटे फुटतात म्हणजे तिथे वात असतो। नंतर केस असतात ना, ते तीन लेअरनं बनलेले असतात, जर आपण केस आडवा कापला आणि आतून जर पाहिलं तर तो तीन लेअरनं बनलेला असतो। तर तीन लेअर कुठलं, तर मध्ये असतो मेडुला, मेडुला नंतर काय असतं, तर कॉर्टेक्स, आणि कॉर्टेक्स नंतर काय असतं, तर क्युटिकल, क्युटिकल म्हणजे बाहेरचा भाग, हा बाहेर, म्हणून बाहेरचा भाग हा खर असतो, तो नारळाच्या झाडासारखा असतो, म्हणजे वाताचा इम्बॅलन्स झाला की लगेच तो खर लागतो, शॅम्पूचा अति वापर झाला की तो लगेच वृक्ष होतो। म्हणजे कळालं का मित्रांनो, जर तुमची वात प्रकृती असेल, तुमचे चंचलत्व जास्त असेल, तर तुम्हाला थोडंसं चंचलत्व कमी केलं पाहिजे। एक मस्त सिक्रेट देतो तुम्हाला चंचलत्व कमी करण्यासाठी,
तुम्हाला एखाद्या गोष्टी जर वात प्रकृती असेल, वात प्रकृती तर चांगलीच आहे, कारण कप आणि पित्त प्रकृतीचे आपले कितीही मित्र असले तरी एखादी गोष्ट करण्याचा पुढाकार घेण्याचा अधिकार वात दोषाकडे असतो. म्हणजे चला रे आपण ट्रिपला जाऊ, चला रे आपण हे करू, फक्त तिथं संयम पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही करत असाल आणि तुम्हाला माहित असेल की आपण वात प्रकृती आहे, मनात ज्यावेळी तुमच्या बदलाचा विचार येईल त्यावेळी थोडंसं मनात सांगा, थांब मी जरा वात प्रकृतीच आहे, आपण थोडंसं संयम राहूया, थोडंसं शेवटपर्यंत जाऊया, बघूया काय होतंय. तर तुम्ही प्रत्येक लढाई जिंकू शकता. लढाई मधी सोडू नका, लढाई शेवटपर्यंत द्या. आणि संयम ठेवण्यासाठी काय करायचं, वात म्हणजे हवा, हवा म्हणजे श्वासातून आपण काय घेतो, हवा, मग श्वासावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, वात दोषाच्या माणसांनी प्राणायाम करावा, जरूर करावा. तुम्हाला लगेच जर मनामध्ये कुठले वेगळे विचार येत असतील तर शांत राहा, दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. एवढं जरी केलं तरी आपल्याला निर्णय क्षमता थोडीशी आपली स्ट्रॉंग होत जाईल. समजलं? तर वाताच्या प्रकृतीच्या लोकांनी प्राणायाम करणं किंवा श्वासावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कप प्रकृतीचा एखादा तरी जवळचा मित्र करणं हेही खूप गरजेचं आहे. आता राहिलं आपण केसांबद्दल बोलतोय. केस कोरडे होणे आणि केसांना फाटे फुटणे, केस मधून तुटणे, हे सर्व वात दोषामुळे होणारे विकार आहे. म्हणजे समजा तुमच्या केसांना फाटे फुटत असतील, केस कोरडे होत असतील, थोडं तेल लावलं की तेल मुरते, तेल राहत नाही, अशा जर गोष्टी होत असतील तर त्या वात दोषामुळे होतात. आता वात दोष वाढण्याची कारणं काय, तर आपण थंड फ्रीज मधलं पाणी पित असू, थंड कोल्ड्रिंक पित असू, थंड पाण्याने डोक्यावरून आंघोळ करत असू, एसी खाली किंवा फॅन खाली डायरेक्टली बसून काम करत असू, किंवा शॅम्पूचा जास्त वापर करत असू, थंड गुणात्मक तेल, थंड गुणात्मक शॅम्पू, थंड गुणात्मक एखादी गोष्ट आपण केसांसाठी जर जास्त वापरत असू तर त्याचा परिणाम आपल्या केसांचा वात वाढून केसांची रुक्षता वाढवणे, केस मधून तुटणे, केस पातळ होणे, केस रेशमासारखे हलके होणे किंवा केसांना फाटे फुटणे, यामध्ये त्याचं परिवर्तन होऊ शकतं. मग ह्यांना आपल्याला काय करायचं आहे, तर विरोधी गुणात्मक औषधं द्यायचे. आता विरोधी गुणात्मक औषधं काय असतात, तर वाताचा गुण आहे रुक्ष, म्हणजे आपल्याला स्निग्ध गुणात्मक औषध द्यायच्यात. का द्यायच्यात, तर समजा एखाद्या गोष्टीतून पाणी निघून गेलं तर ते ठिसूळ होते आणि तुटायला लागते. तसंच आपले जे केस आहेत, केसांमधनं स्निग्धता कमी झाली तर रुक्षता वाढली की त्याचे जे अणुरेणू एकमेकाला चिकटलेत ते विलग होऊन केस फुटायला लागतात, केस खरबटीत व्हायला लागतात. त्याला जर आपण व्यवस्थित ऑइलिंग केलं, व्यवस्थित तेल लावलं, व्यवस्थित लागणारं तेल लावलं, तर त्याची स्निग्धता वाढून परत केसांचे फाटे कमी होऊ शकतात आणि केसांची रुक्षता कमी होऊन केसांची जाडी वाढून केस गळती थांबू शकते. केसांची त्वचा जर कोरडी पडत असेल, म्हणजे डोक्याची त्वचा कोरडी पडत असेल, तर त्यालाही तेल लावणं खूप गरजेचं आहे. नाही लावलं तर त्याचे परत दारुणक म्हणजे कोंडा जास्त प्रमाणात होऊ शकतो. आता परतची गोष्ट काय आली की वाताचा गुण शीत आहे, म्हणजे आपल्याला तेल लावताना शक्यतो करून कोमटच लावायचे. तेल थोडंसं कोमट करा आणि ते मग डोक्याला लावा, ते जास्त फायदेशीर राहील. आता उष्ण गुणात्मक तेल कोणती, तर सगळ्यात मस्त माझ्या आवडीचं तेल एरंडेल तेल. एरंडेल तेल जर तुम्हाला फाटे असतील किंवा कोरडेपणा असेल तर नक्की केसांना आठवड्यातून एकदा खोबरेल तेलामध्ये, थोड्याशा खोबरेल तेलामध्ये एरंडेल तेल मिक्स करून केसांना लावा, 2 तास ठेवा, 2 तासानं धुवून टाका. तुम्हाला खूप फरक पडलेला दिसून येईल. दुसरं येतं बदाम तेल, बदाम तेलही वापरू शकता तुम्ही. तिसरं तिळाचं तेल, हे 3 तेल तुम्ही वापरू शकता. वात दोषावर जर आपण बोलायला लागलो तर खूप बोलू शकतो आणि खूप गमतीशीर वात दोषांचे किस्से आहेत. आपण हळूहळू वात दोष मध्ये मध्ये जिथे जिथे लागेल तिथे तिथे आपण बोलणार आहे. आणि आपली केसांची वेब सिरीज संपली की आपण वात दोषांबद्दल पण बोलू, तरी पण तुम्हाला वात दोषाबद्दल ऐकायचं असेल, एरंड तेलाबद्दल अजून ऐकायचं असेल, तीळ तेलाबद्दल अजून ऐकायचं असेल, एरंड तेल कसं लावायचं हे जर माहिती व्यवस्थित एका व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा, आपण पुढचा व्हिडिओ एरंड तेलावर बनवू. जर तुम्हाला हवा असेल आणि तुमच्या कमेंट्स तेवढ्या आल्या तर आपण नक्कीच एरंड तेलावर मध्येच एक व्हिडिओ बनवून टाकू. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा वात दोषांचे विकार कळाले आपल्याला, कोरडेपणा, केसांना फाटे फुटणे, केस मधून तुटणे, त्याच्यावरची औषधं कळाली, तेल लावताना कसं लावायचं कोमट करून लावायचं, स्निग्ध पाहिजे, कोणतं तेल आपण वात दोषासाठी वापरू शकतो, एरंडेल तेल वापरू शकतो, तिळाचं तेल वापरू शकतो, बदामाचं तेल वापरू शकतो. समजलं? तर वात दोषाच्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टी करणे खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर त्याच्या आहार आणि विहारामध्ये थंड गोष्टी पूर्ण बंद करा मित्रांनो. थंड गोष्टी वात दोषाने करू नये. आता केसांची विकृती नाही झाली तरी पुढे जाऊन सांधेदुखीची विकृती होऊ शकेल, कारण वात उतार वयात वाढतो. उतार वय हा वाताचा कालावधी आहे. त्यामुळं तुमची जर प्रकृती चंचलत्व असेल आणि तुम्ही सगळ्यात उत्साही असाल आणि जुगाडू माणूस असाल तर मग मात्र तुम्ही थंड गोष्टीपासून लांब राहिलेलंच बरं. मग आजच्या व्हिडिओमध्ये गंमत आली ना,
आता काय करायचं आहे, आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये थोडंसं असं बघितलं की आम्ही सबस्क्राईब करा म्हणले की सबस्क्राईब केलेली लोक पण सबस्क्राईब करतात आणि ते चुकून अनसबस्क्राईब होतात. म्हणून ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केले त्यांनी फक्त बेल आयकॉन दाबा किंवा लाईक करा. ज्यांनी आम्हाला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पित्तदोष आणि केस ह्याच्याबद्दल माहिती घेऊन येणार आहे. तुमची प्रकृती काय आहे हे पण तुम्हाला कळेल. पित्तदोष आणि मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? गमतीशीर वाटला ना? वात दोष समजला असेल, अजून वात दोषाबद्दल ऐकायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. दुसरी गोष्ट काय आहे की आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमचे व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि आम्हाला पण छान वाटतं तुम्ही शेअर केल्यानंतर. हां, केसांची काळजी घेत राहा. वात व्यक्ती खूप रॉयल आहेत, असेच रॉयल राहा आणि कफाचा एक मित्र नक्की बनवा. बाय, टेक केअर, केसांची काळजी घेत राहा. नमस्कार, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत.